तालुक्यातील जळकी बाजार येथील स्वतःच्या जागेचे कागदपत्र घेण्यासाठी पुष्पाबाई जाधव ही दलित महिला मागील आठवड्यात गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कडून आपल्या जमिनीचे कागदपत्र घेण्यासाठी गेली असता या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यपदी नाना मधुकर दांडगे व सरपंचपदी विठ्ठल तेली यांनी सदरील महिलेस शिवीगाळ करीत ग्रामपंचायत कार्यालयातून हकलून लावले आहे. या प्रकरणी सदरील महिलेने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले आहे अशी माहिती दलित महिला पुष्पा जाधव यांनी आज 24 तासशी बोलताना सांगितलं आहे. पुष्पाबाई जाधव आहे, मी राहणार जळकी बाजार सिल्लोड जिल्हा औरंगाबाद पोस्ट आडगाव राहणार जळकी बाजार 1972 मिळालेली म्हणजे जागा मिळालेली 82 पलाट मोजून द्यावी साठी मी ग्रामपंचायतला गेले. तर ग्राम सदस्य आहे ना, मला काही कागद तर काही दिलेला नाही आहे पण हाकलून काढलेलं आहे, लावलेलं आहे मला काही दांडगे आणि विठ्ठल तेली करायचं आहे ते का आम्हाला जे काय करायचं आहे आम्ही करू शकतो. मायबाप साहेबांनी मला हे द्यावा न्या द्यावा. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास धावडा जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.